ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्व अनुभवी माणसं भाजप सोबत येत आहेत, राज्याच्या विकासासाठी अजित पवार एकत्र आलेत। नवनीत राणा। सर्व अनुभवी माणसं भाजप सोबत येत आहेत आणि राज्याला विकासाकडे नेत आहेत असं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं। अजित दादांच्या शपथविधी मागचं कारण केवळ मोदी आहेत म्हणून सर्व शक्य आहे। पंतप्रधान मोदीजींच्या कामावरचा हा विश्वास आहे। राज्याच्या विकासासाठी अजित पवार एकत्र आलेत असंही त्यांनी सांगितलं। पाहूया पुढे काय म्हणतात ते। असं वाटतं की जेव्हा आम्ही खासदार म्हणून मी केंद्राला गेली तेव्हा पहिल्याचं शिवसेना पहिलेच राष्ट्रवादीची शपथविधी झाली होती जेव्हा राष्ट्रवादी शिवसेना सोडल्यानंतर। तर मला वाटते की नवीन गोष्टी काहीच नव्हती याच्यामध्ये। फक्त बोलते आहे ना, समय आने की देर है, समय का इंतजार करना चाहिए। आणि त्या पद्धतीने जे आज झालं तो हा वेळ होती की हा निर्णय जो खूप दिवसापासून जे सगळे पाहत होते राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने एक अनुभवी अजितदादांना एवढे वेळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्तींच्या ज्या पद्धतीने शब्दांनी म्हणा की बिनशब्दांनी मोगम पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न नेहमी करण्यात आला हा पूर्ण महाराष्ट्राने हा प्रत्येक वेळी पाहिलेली आहे। तर मला वाटते दादा जे अनुभव घेऊन जर हे निर्णय करत आहे तर त्याचे मागचं कारण एकच होऊ शकते। त्यांच्यासोबत जोडेही सिनियर लोक आज आम्हाला शपथ घेताना पाहायला दिसत आहे तिथे, त्याच्या मागचं एकच कारण मोदीजी हे तो मुमकिन है। आणि ते महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी आम्ही सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे। आज जी शपथविधी झाली, पहिले जी शपथविधी झाली आणि त्याच्यानंतर जे 3 वर्ष गव्हर्नमेंट चालली आणि त्याच्यानंतरसुद्धा जर असे अनुभवी लोक भाजपसोबत अलायन्स करून महाराष्ट्राला वाचवण्याचा आणि पुढे नेण्याचं काम करत आहे तर मला वाटते इथे फक्त एकच गोष्टी बाहेर दिसून पडते की मोदीजींचा कामावरचं जे विश्वास देशाला एक दुसरे पातळीवर नेण्याचं जे काम मोदीजी करत आहे त्या भरोश्यावर त्या विश्वासावर आज दादांनी जी राष्ट्रवादीचे सिनियर लोक प्रमुख लोक घेऊन आज BJP ला हे पाठिंबा देऊन दाखवलेला आहे की महाराष्ट्राचा विकास हा सगळ्यात जास्त महत्त्व आम्हाला आहे म्हणून हे पाऊल आम्ही उचलत आहे। आणि मोदीजी जे काम देशासाठी करत आहे ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही भाजपसोबत आहे।